म्हणजे मी म्हणजे आम्ही जेवण वगैरे करून झालं ना, म्हणजे माझे मम्मी पप्पा आम्ही सगळं ते करून स्कूल ॲप चालू करायचं आणि प्रश्न म्हणजे सोडवत बसायचं. खूप मजा पण यायची त्याच्यात. मी विस्कूल ॲपमुळे लवकर उठते आणि मोबाईल घेऊन त्यात विस्कूल ॲपमध्ये अभ्यास करते. आणि पहिले मी डॉल्सचे खूप गेम खेळायचे, पण जेव्हापासून मला विस्कूल ॲप हे झालंय तेव्हापासून मी विस्कूल ॲपवर अभ्यास करते. मला 98-99 पर्यंत माझे हे मार्क गेलेले आहे आणि मी शाळेत पूर्ण शाळेत टॉप केलेले आहे. पण वी स्कूल ॲपमध्ये जे काही व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजच्या माध्यमातून, त्यामध्ये जे काही रंगीत चित्र वापरलेली आहेत, जे काही काळ रेषा वापरलेल्या आहेत, त्याच्या माध्यमातून आम्हाला ते दाखवताना विद्यार्थ्यांनाही गंमत वाटते की शिकायला मजा येते. होमवर्क देताना सुद्धा त्याच्यामध्ये प्रश्न संच उपलब्ध आहेत, ते आम्ही त्यांना सोडवायला सांगतो. किंवा इनोव्हेटिव्ह होमवर्क्स पण वेगवेगळ्या पद्धतीचे आम्हाला वी स्कूल ॲपच्या माध्यमातून मिळतात, मग ते मी विद्यार्थ्यांना देते. म्हणजे तिन्ही पातळीवर तास घेण्याच्या आधी, तासाच्या वेळी आणि तास झाल्यानंतर अभ्यास गृहपाठ देताना सुद्धा वी स्कूल ॲपचा वापर मला खूप चांगल्या पद्धती. मला इंग्लिश वाचता येत होतं थोडं थोडं, पण आता खूपच मला इंग्लिश वाचता येतं. म्हणजे मला थोडंसं आधी इंग्लिश वाचता नव्हतं येत, ते माईक चालू करून ना ते मला सगळं आता इंग्लिश एवढं स्पष्ट वाचता येतं ना, खूप भारी. मॅथ्स मध्ये मला काहीच येत नव्हतं, डिव्हिजन येत नव्हतं, परत मल्टिप्लिकेशन थोडं थोडं यायचं. मग त्या सरांचे व्हिडिओ बघून मी जास्त अभ्यास करायला लागलो, त्याच्यामुळे मला मॅथ्स मध्ये जास्त मार्क पडले. मी काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारणतः लॉकडाऊनच्या काळामध्ये माझ्या पुतण्यासाठी बायजूस हे खरेदी केलं होतं. खरं तर ते वैयक्तिक स्वरूपामध्ये खरेदी केलेलं होतं आणि ते विकत मिळणार ॲप होतं. त्याचे जे काही फीचर्स आहेत कम्पॅरेटिव्हली त्याहीपेक्षा जास्त मला चांगले वी स्कूल ॲपचे वाटले. सगळ्यात महत्त्वाचं काय वाटलं तर याच्यामध्ये सगळं मराठीतून मुळामध्ये आम्हाला मुलांना जे काही शिकवायचं आहे, जे काही सांगायचं, आमची मराठी माध्यमाची शाळा आहे तर आम्हाला मराठीतून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसल्या. पहिली गोष्ट आपली मातृभाषा दिसली की आपल्याला छान वाटतं. साधारणतः 65-75% जी मुलं जात होती ती आम्ही स्लम एरियातली मुलं म्हणतो, की घरी त्यांची परिस्थितीच नाही आहे आई वडिलांची क्लास लावायची, जास्तीचं मार्गदर्शन करण्याची. तर ह्या माध्यमातून आम्हाला असं जाणवलं की मुलं आवडीने अभ्यासही करू लागली, म्हणजे शाळेतही करू लागली आणि घरीही करू लागली. यातून मुलांच्या पर्सेंटेजमध्ये साधारणतः मुलं 80 पुढे, म्हणजे 80-90% मुलं, म्हणजे 10-15% वाढ झाली. एखाद्या झाड्यामध्ये एखादा संदेश असेल, स्वच्छतेचा असेल किंवा झाडे लावा असेल किंवा पाणी वाचवा असेल, असे काही संदेश देणारे सुद्धा धडे आहेत. तर ते चलचित्र पाहून मुलांनी आपोआप आपला वर्ग स्वच्छ करणे किंवा आपल्या हा हँडवॉश असेल, हात आपली सफाई असेल हाताची, तर ते स्वच्छतेच्या दृष्टीने असेल किंवा झाडे लावा झाडे जगवा असं मुलांनी त्या चलचित्रामध्ये पाहिल्यानंतर, धड्यांमधले जे शिकवलेलं चलचित्र पाहिल्यानंतर मुलांच्या मध्ये खूप बदल झाला. मुले स्वतःची कामे स्वतः करू लागली आणि अभ्यासही स्वतः करू लागली. स्कॉलरशिप मध्ये पण मला खूप हे झालं, फायदा झाला विस्कूलचा. विस्कूलच्या दीदीने आमची स्कॉलरशिपची पण परीक्षा घेतली होती, त्याच्यात माझा फर्स्ट नंबर आलता. परत त्या दादांनी मला हिथं बॅग दिलती हॉल पार्किंग मध्ये. स्कॉलरशिपची परीक्षा अवघड असते म्हणून मी हा विस्कूलचा वापर करते, कारण की विस्कूलमध्ये आपल्याला नवीन नवीन गोष्टी सुद्धा शिकायला मिळतात. प्रश्न म्हणजे असे असतात ना, ते प्रश्न सोडवते, परत धड्यांचा स्वाध्याय, व्हिडिओज बघते. जर टीचर आम्हाला शाळेत शिकवतात ते आणि मला एक धडा नाही समजला थोडंसं, तर मी घरी येऊन फोन घेऊन त्यामध्ये ते बघू शकते आणि त्यातले प्रश्न पण सोडवू शकतो. जेव्हा माझ्याकडे विस्कूल ॲप नव्हतं तर मला सगळं अवघड वाटायचं, पण आता विस्कूल ॲप माझ्याकडे आहे ना फोनमध्ये तर मला आता सगळं सोपं वाटतं. नाही पण मला विस्कूल ॲप ना एवढं आवडलं ना, मी रोज करायचे रोज आणि वाचता पण येतात. मला आधी ना इंग्लिश एवढं वाचता येत नव्हतं, पण आता इंग्लिश एवढं मला भारी येत नाही ना. मला वाटायचं 5वी इयत्ताचा अभ्यास आता खूप अवघड असणार, आता त्याच्यामध्ये सगळे विषय असणार. तर मग 4वीपासूनच माझ्याकडे ॲप होतं, मी म्हटले आता जरा विस्कूलमध्ये बघते, आता मग मला आहे ना सगळे विषय सोपे जातात आता विस्कूलमुळे.
कारण पैशाच्या माध्यमातून असे खाजगी ॲप खरेदी करून वैयक्तिक अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची आणि ह्या विद्यार्थ्यांची तुलना होऊ शकत. पण जर वी स्कूल सारखे हे जे प्रोजेक्ट आहेत हे जर आमच्या विद्यार्थ्यांना मिळाले तर आमचे विद्यार्थी भविष्यासाठी एवढे छान तयार होतील की या विद्यार्थ्यांच्या म्हणजे ज्यांच्याकडे हे खाजगी ॲप आहेत किंवा ज्यांच्याकडे इंग्रजी माध्यमासारख्या लाखो रुपये फी भरणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांच्या तोडीस तोड आमचे विद्यार्थी येतील एवढी मला खात्री आहे.